बंडलकवडे येथील सभेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री आणि सहकार मंत्री यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले पहा धनंजय मुंडे. आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारात आल्यानंतर भंडारकवटे येथील सभेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहकार मंत्री यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सहकार मंत्री आणि पालकमंत्री यांच्या भांडणामध्ये जिल्ह्याचा विकास खुंटल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडीचा देखील समाचार घेतला. काय म्हणालेत पहा धनंजय मुंडे. दुष्काळाची भयंकर दहाकता असताना उन्हाचे चटके जास्त बसत असताना सुद्धा 5 वर्षात बसलेल्या मोदी सरकारचे चटके हे या उन्हापेक्षा जास्त चटके असल्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं जमा झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थोडं सांगायला आलोय की 2014 जी चूक तुमच्याकडून घडली ती फक्त सोलापुरात घडली असं माझं म्हणणं नाही. जवळजवळ देशातल्या 125 कोटी जनतेकडून ही चूक घडली आणि कधी नाही ते 2-3 दशकात एका पक्षाला 2/3 बहुमत या देशात मिळालं. ते बहुमत का मिळालं? कारण एक व्यक्ती भारतीय जनता पार्टीने पुढे केला, त्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार केलं आणि तो व्यक्ती संबंध देशभर स्वप्न का सौदागर म्हणून देशातल्या जनतेला स्वप्न दाखवत बाहेर प्रमाणात उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मी जास्त वेळ घेत नाही दादांना जायचं, पण सोलापूरचा मतदार हा नेहमी सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष राहिला आहे, सर्वधर्म समभावच्या मार्गावर चालला आहे. आपण नेहमी काम करणाऱ्या व्यक्तींना निवडून आणलंय, आपण नेहमी शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे राहिलाय. ह्या दक्षिण तालुक्याने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं या महाराष्ट्र राज्याचं आणि त्या शिंदे साहेबांना आपण कोणत्या तरी मोदीजींच्या नादात 2014 मध्ये विसरलो. आता चटके सर्वात जास्त चटके मोदी सरकारचे हे शेतकरी बांधवांना बसले. सर्वात जास्त चटके नोटाबंदीचे पण सर्वात जास्त चटके आपल्याला बसले. म्हणून मी एवढीच कळकळीची विनंती करते की आमच्यासाठीच नाही पण स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चेच विचार. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी उपमहापौर मनोहर सपाटे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, सुहास कदम, सुमित भोसले, नगरसेवक विनोद भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.